शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान होते आणि राजमाता जिजाऊ साहेब ह्या खऱ्या अर्थाने त्यांच्या गुरु होते. अनेक संतांबद्दल वेगवेगळ्या जाती धर्मातल्या संतांबद्दल नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर होता, आदर राखला. पण असं म्हणणं चुकीचं असं ठरेल म्हणजे आहे की त्यांच्या त्या वक्तव्यात म्हणजे थोडंफार प्रमाणात जे पाहिलं, शिवाजी महाराज हे स्वतःच्या कर्तृत्ववरती कर्तबगारीवरती आणि त्यांना ज्या ज्या लोकांनी मावळ्यांनी जी साथ दिली त्याच्या जोरावरच ते मोठे झाले. आणि त्यामुळं अमुक हे नसते शिवाजी महाराज अस्तित्वात नसते किंवा जे काय त्यांना म्हणायचं अर्थ होतं मला खरं अर्थाने मलासुद्धा कळालं नाही. पण हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि एवढ्या मोठ्या पदावरती असणारे व्यक्तिमत्व राज्यपाल म्हणून जे आहेत त्यांनी थोडंसं इतिहासाचा थोडंसं इतिहास वाचला पाहिजे होता आणि मग वक्तव्य केलं असतं ते जास्त उचित ठरलं असतं. तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी इतिहास वाचलेलं नाही त्यांना माहीत नाही? मी असं म्हणणार नाही पण वाचलं असतं तर कदाचित त्यांनी असं ते बोलले नसते. त्यांनी सगळ्या महाराजांवरतीच तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं. आता मी काय बोलू मला सांग. एखाद्याचा आपण हात पकडू शकतो पण एखाद्याचं जेव्हा एखादा माणूस बोलतो तर आपण त्याला थांबू शकत नाही. शब्द हे शस्त्र असतात. प्रत्येकाने बोलत असताना शब्द वेचून आणि समजून आणि काळजीपूर्वक वापरावे वापरायला हवे. आज बायांनी ते मोठे आहेत कारण त्यांनी तरी वापरायला हवं. वक्तव्य मागं घ्यावं असं त्यांनी माफी मागावी असं काय त्यांनी वक्तव्य मागं घ्यावं असं अनेकांचे मला. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.